对呀，对呀，这种就是我亲手制的，把那制的那个东西一下子就出来了，漂亮，把那个的，人家在他去这样的时候，俺亲手去给写的就是，对，我实在想到去文静的时候才能在，俺们家里写写写的。Я не удивлена, но кажется, что вы не решите, я не хочу выразить дяди. Я не знаю, а вы скорее не услышали. Вполне отдыхали только. Это те, кто удачат такие, они почему скорее всего встретятся. И ты имеешь деньги, так как дали вас обид. इथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि पाहिजे हे कसं ठिकाण आहे की फार मोठ्या प्रमाणावर तिथले नागरिक मुंबईत काम करतात त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्त्वाचं कारण पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला अनेक वेळांचे विधानसभेचे सभासद आम्ही ज्यांना त्यांच्या पुढे दिले त्यांना निवडून देण्याचं काम साधायचं त्यांनी केलं आणि मग अशाच्या काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीचा पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही व्यंकटेशकडे पाहतो आणि त्या दृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्याच्या प्रचाराला गेलो सभाही घेतल्या होत्या आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी पार्लेच्या जनतेची सोय सेवा ही अखंडपणाने चालू केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असा नसतील पण त्यांची बांधिलकी जनतेशी सामायिकपणाने होती आणि बांधिलकी जनतेशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक काही विरोधी पक्षाचे असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात हे आले माझी खात्री आहे की थोडं दुष्काळाचं संकट आहे पाण्याच्या भागामध्ये पाऊस पाणी कमी आहे आणि अशा वेळेला शिकाचीनं काम करणारा लोकप्रतिनिधी असणं आवश्यक आहे आणि ती गरज बँकेच्या माध्यमातून लागते याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगायची आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्याच्यासाठी ती कमी पडणार नाही आणि काही आवश्यकता त्या लागली तर आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी त्यांच्यावर राहील चला नमस्कार साहेब साहेब एक फक्त प्रश्न आहे आम्हाला लंकेश साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे सोबत दिल्लीत दिसतील प्रश्न आहे तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही अजितदादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात हे क्लिअर करा सर ते निवडणूक आयुक्त दोन नवे नियुक्त केलेले आधी रंजन चौधरींनी त्याला आक्षेप घेतलेला आहे आपली काय निवडणुकीची प्रक्रिया जी आहे त्याच्यावरतीच आमचं ऑब्झर्वेशन तुम्ही काय होत तुम्ही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ते जे सरकारचे दोन लोक आणि सुप्रीम कोर्टाचे एक न्यायाधीश सिलेक्शनच्या सिस्टीममध्ये बदल केला आणि सुप्रीम कोर्टाचे जज होते त्यांना कमी केलं आज विरोधी पक्षनेता एकता आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त दोन्ही सर्वतील त्यांना त्या ठिकाणी निवडलं जाईल तर विरोधी पक्षाच्या एका सभासदाचं विचारधारा त्याची स्वीकार त्या ठिकाणी कोणी करणार नाही
आणि म्हणूनच केंद्राचे दोन प्रतिनिधी जे असल्यावर त्यांचं आहे आणि त्यावर हवं तशा नियुक्त्या त्या होतील याच्या आमच्या मनात शंका नाही.